अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भव्य रॅली काढण्यात आली टॉवर चौक इथल्या पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळी प्रकाश आंबेडकरांनी केलं प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यामध्ये अनेक जातींचं मिळून एक सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे अनेक ओबीसींच्या जाती त्याचबरोबर दलित मुस्लिम अशा सगळ्यांना बांधून त्यांची मोठ बांधण्याचा आणि एक प्रकारे सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न हा प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यामध्ये याआधीसुद्धा केलेला एक मोठं त्यांचं राजकीय वर्चस्व अकोला जिल्ह्यामध्ये राहिलेलं आहे आणि आता ते मैदानात उतरलेले आहेत खरंतर अपेक्षा होती की काँग्रेसकडून त्यांना इथं पाठिंबा दिला जाईल आणि जरी त्यांची एकमेकांच्या सोबत आघाडी झाली नसली तरी काही ठिकाणावर जसं प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे तसाच पाठिंबा काँग्रेसकडून दिला जाण्याची अपेक्षा होती पण ती काही पूर्ण होऊ शकली नाही मी असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज लोकसभेचं नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे आणि तो रिटर्निंग ऑफिसरने स्वीकारल्यामुळे मी आता उमेदवार आहे अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांना वंचितनं जाहीर पाठिंबा दिलाय तसंच यापूर्वी वंचितनं जाहीर केलेले उमेदवारीही त्यांनी मागे घेतली आहे आनंदराज आंबेडकर हे प्रकाश आंबेडकरांचे बंधू आहेत नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाला दिलासा दिलाय नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलंय मुंबई उच्च न्यायालयानं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आणि नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलंय दरम्यान कोर्टाच्या निर्णयामुळे सत्य समोर आल्याचं नवनीत राणांनी म्हटलंय यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले आमची लहान मुलं जे दोन मुलं आहेत तेही मला विचारायचे आई तू काय केला आहे जे तुला जिल्हा मध्ये लोक टाकणार आहे तर मला वाटते आज त्याचे खरं जे आहे ते आज आलं तीनशे कागदपत्रिकाला तेव्हा कुठे तुम्हाला हा यश मिळालेला आहे कोर्टामध्ये काय खूप संघर्ष होता पण मी माझे स्वतःला तुटू नाही दिला आम्ही लढलो आम्ही माहिताना दटून राहलो लोकांना विश्वास देत गेलो की उस मध्ये जेव्हा लोक माझे विरोध करायचे मंचावर मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि दोन हजार एकोणीस मध्ये मला खासदार केला आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला आनंदी या गोष्टीचा वाटते की एकानी जन्म दिला आणि दुसऱ्यानी जीवनदान म्हणजे माझी अमरावतीनी सगळे ऑपोजिशन चिल्लावत असताना सुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला त्या पद्धतीने बदनामी करून त्यांच्या परिवारामध्ये समाजामध्ये ते मान वरती करून जगले नाही पाहिजे त्या पद्धतीने माझ्यासोबत माझ्या ऑपोजिशनचे काही लोकांनी केलं म्हणते ना देव ज्याच्या पाठीशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही आणि देवानी हे उत्तर त्यांना दिलेलं आहे आणि जे खरं होतं ते आज सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून बाहेर आलं आणि मी खूप मनापासून धन्यवाद आहे मी आप स्वतःला तुटू नाही माझे रवीजीनी मला तुटू दिला नि जे खरं आहे त्याच्यासाठी आपण लढू आणि कमजोर पडायचं घेऊन मजबूतीने मैदानात उभी राहिली तर मला कोणाला उत्तर द्यायची गरज पडली नी बाईला कशा थांबवायचं था। या तर तिच्या चरित्रावर बोलायचं आणि या पद्धतीने तिला कोटामध्ये फसून आणि तिच्या परिश्रमच्या शेवटच्या टोकापर्यंत अ तिची बदनामी करायचा हे जे प्रयत्न चालला होता गेल्या दहा बऱ्या वर्षापासून महिलांच्या सं जीवनात संघर्ष जन्मालाच वाटेला येते आणि शेवटच्या टोकापर्यंत राहते पण आज खरा जे होता दूध का दूध और पाणी का पाणी या सप, सुप्रीम कोर्टचे माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आला त्याच्याबद्दल मी आ, आपले सुप्रीम कोर्टच्या मनापासून धन्यवाद करते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले ऐकूयात कोर्टामध्ये ऐंशी वर्षापूर्वीचे तीनशे डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत राणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाळात झापड बसलेली आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघातून शिवसेनेनं विद्यमान खासदार भावना गवळी